तर आम्ही नांदेड जिल्ह्यातली काही स्थळं घेतली की जी एकदम गरीब आहे, त्यांचं फेब्रुवारीत लग्न आहे, तर त्यांना आपण कळू शकतो. आम्ही सगळं वाचलं आणि खूपच वाईट झालं आणि म्हणूनच मग मी पुण्यावरनं अचानक ठरवलं, म्हटलं आपण जाऊन भेटू तुम्हाला सगळ्यांना, कारण लहान मुलींवर जर असं व्हायला लागलं तर अवघड आहे. म्हणजे वारंवार महिला अत्याचाराची प्रकरणं जी आहेत ती वाढत आहेत आणि आपण पाहिलं तर महिला असुरक्षिततेचं वातावरण जे आहे ते राज्यामध्ये सध्या आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि त्यामध्ये शक्ती कायदा हा फक्त मंत्रिमंडळात संमत केला जातो परंतु विधानसभेमध्ये पारित केला जात नाही आणि म्हणूनच ज्या घटना वाढत आहेत. आज जेव्हा आम्ही नांदेडमध्ये भोकरमधल्या 5 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, आज त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेलो होतो, तर अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली की अगदी त्या मुलीला अत्याचार करून तिचे लचके तोडण्यात आलेली होती. ही विकृती, ही मानसिकता आपल्या राज्यातनं हद्दपार करण्यासाठी शक्तीसारख्या कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. 21 दिवसाच्या आत तपास पूर्ण करून अशा आरोपींना फासावर लटकवणं गरजेचं आहे. अशी सगळी प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेमून विशेष सरकारी वकिलाची त्याच्यावर नेमणूक करणं गरजेचं आहे आणि अशा पीडित कुटुंबांना त्वरित जी आहे ती मनोधैर्य योजनेतून मदत करणं गरजेचं आहे. परंतु आपण जर आपल्या राज्यात पाहिलं तर राज्यामध्ये 3 गृहमंत्री लाभलेले आहेत, परंतु महिला अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या वारंवार वाढत आहेत. याच्यासाठी आपल्याकडे असलेले जे कायदे आहेत आणि कायद्याला न घाबरणारी जी यंत्रणा तयार झाली आहे की अनेक प्रकरणं समोर आली परंतु ना आरोपींना फाशी दिली जाते, ना लवकर जन्मठेपेची शिक्षा होते, अनेक आरोपी जे आहेत ते जामिनावर बाहेर येतात आणि म्हणूनच गुन्हेगारांवर कुठलाही वचक नाही. जर गुन्हेगारांवर जरब बसवायचा असेल तर 21 दिवसाच्या आत तपास करून निकाल आणून जर तो दोषी असेल तर त्याला फासावर लटकवणं गरजेचं आहे. नांदेड जिल्ह्यामधला आढावा तुम्ही घेतला. नांदेडमध्ये आपण जर पाहिलं तर या वर्षभरामध्ये 4 प्रमुख ज्या घटना सांगायच्या झाल्या तर शंकरनगरचं प्रकरण असेल, बिलोलीचं प्रकरण असेल, भोकरचं प्रकरण असेल, अशा अनेक घटना घडल्या की त्या अत्यंत संतापजनक आहेत, संवेदनशील आहेत. आणि मग नांदेडमध्ये असे प्रकार का घडत आहेत? नांदेडमध्ये जर अशोक चव्हाण साहेब जर राज्याचं प्रतिनिधित्व करत आहेत तर मग शक्ती कायदा विधानसभेमध्ये पारित करायला ते पुढाकार का घेत नाहीत? शंकरनगरसारखी घटना जेव्हा घडते तेव्हा ती इथल्या भाजपचे जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत खतगावकर त्यांच्या शाळेमध्ये घडते, मग तिथल्या आरोपीचं पुढं काय झालं? त्या फिर्यादीला मग दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे का? त्या फिर्यादी मुलीची जी पीडित मुलीची परिस्थिती सध्या कशी आहे? आणि आज जेव्हा नांदेडमध्ये आम्हाला कळालं की शंकरनगरमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झालेला होता त्या मुलीची अजूनही मानसिकरित्या जी आहे ती परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे अशी प्रकरणं दाबली जाऊ नयेत यासाठी कडक जी आहे ती कारवाई होणं गरजेचं आहे. आणि नांदेडमध्ये असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी अशा आरोपींना, दोषी आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवणं गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली परिस्थिती सुधारेल आणि गुन्हेगारांना जरब बसेल.